तर नमस्कार मित्रांनो, दिस इज अतरंगी फ्रॉम एमपीकेवी राहुरी. पहिल्या पेपरचा पार्ट आपण आन्सर की टाकलेली ऑलरेडी, एक्सपेक्टेड आन्सर की, आणि आता सेकंड पेपरची एक्सपेक्टेड आन्सर की टाकत आहेत. तर काही दुसऱ्या बात गवाता न मारता डायरेक्ट आपण सुरू करू, सीधी बात नो बकवास. ओके, तर पहिल्यांदी पंप दिलेत आणि त्याच्या जोड्या लावायला दिल्या तिथं. तर आपण शेतकऱ्याची पोर आहेत, आपल्याला काय माहित नसलं तरी एवढं माहितीच असतं की सबमर्सिबल पंप कशासाठी वापरतात, जिथं फ्लड वगैरे येते तिथं वापरतात. त्याच्यामुळे त्याच्यावरूनच दोन ऑप्शन काढतात. आणि बाकी जर रेसिप्रोकेटेड पंप कशासाठी वापरतात, तर प्लंजर आणि पिस्टन असतं त्याच्यामध्ये, रोटरी पंप वगैरे फॉर पंपिंग लुब्रिकेटिंग ऑइल हे असतं. तर त्याच्यावरून आन्सर येऊन जातो ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन काय असतं माहिती का? तर मोस्ट रिमोट पॉईंट जो आहे ना वॉटरशेडचा, ते वॉटरशेडचा आपला काय म्हणतो आपण ह्याला आउटलेट, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो पाण्याला वेळ लागतो ना, त्याच्यावरून काढतात टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर हे सीचं एक एवढं एक जरी आलं ना तरी पण ऑप्शन आन्सर येऊन जातं, बाकीचं माहीत नसलं तरी पण. ओके, तर ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, ॲज कम्पेअर टू ग्रीन फॉडर देर इज सम लॉस ऑफ न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू इन सिलेज बाय कशाने लॉस होतो. तर हा सगळ्यांमुळेच लॉस होतो, त्याच्यामुळे याचा आन्सर ऑल ऑफ द अबव येतं. फर्मेंटेशन सगळ्यांमुळेच होतं ऑल ऑफ द अबवमुळे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, द मिनिमम वाइंड स्पीड ऑफ डॅश डॅश इज कन्सिडर्ड टू बी द यूजफुल फॉर वर्किंग फॉर विंड मिल फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. तर याचं आन्सर आहे ना, ह्या दोनपैकी एक येऊ शकतं, 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर. एका पुस्तकात, 6 पुस्तकात 10 किलोमीटर दिलेलं आहे आणि दुसऱ्या पुस्तकात 15 किलोमीटर दिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की नाही सांगता येणार, 15 किलोमीटर बऱ्याच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे 15 किलोमीटर धरून चाला. त्याच्यानंतर नेक्स्ट, USLE काय? तर इम्पेरिकल मॉडेल आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच आर द डायरेक्ट मेथड ऑफ मॉइश्चर मेजरमेंट ऑफ द ग्रेन सॅम्पल. तर डायरेक्ट मेथड कुठले कुठले आहेत? एअर वोइंग, ड्राइव्हिंग आणि डिस्टिलेशन, त्याच्यामुळे याचा ऑप्शन आहे 4. त्याच्यानंतर नेक्स्ट, ब्लॅनेक रिडल मेथड इज वन ऑफ द बेस्ट नोन प्रोसिजर फॉर इस्टिमेटिंग. ब्लॅनेक रिडल कशासाठी वापरतात? तर ब्लॅनेक रिडल जी आहे ना, ती पोटेन्शियल एव्हपोट्रान्सपिरेशन आणि एव्हपोट्रान्सपिरेशन दोन्हीसाठी पण वापरतात. पण असं ऑप्शनच नाही आहे बी आणि डी. त्याच्यामुळं जर जास्त आपण डिटेलमध्ये किंवा जास्त आपण नीट पूर्ण काय म्हणतो आपण त्याला, जास्त जवळ जाणारा आन्सर असं शोधायचं म्हटलं तर पोटेन्शियल इव्हॅपोरेशन याचं आन्सर येऊ शकतं, ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर नेक्स्ट, आयडेंटिफाय द टाइप ऑफ इंजिन बेस ऑन द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. तर हे सोपं आहे खूप, डिझेल इंजिनचं आहे, 32-38% त्याचं इंजिन इफिशियन्सी वगैरे असते, डायरेक्ट दिलेलं आहे पुस्तकात आहे तसं. त्याच्यानंतर नेक्स्ट, रिमूव्हल ऑफ मेड बल आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिमेल फेज इन बनाना. काय असतं हे? डेनोलिंग. हे बाकीचे पण बनाचे त्यात डिसकरिंग वगैरे, पण यातले जे मेल बड आपण काढून टाकू त्याला म्हणतात डेनेवलिंग. हॉर्टिकल्चरचा क्वेश्चन. त्याच्यानंतर, कॅन्डी क्वीन इज डॅश डॅश कलर व्हरायटी ऑफ अँथुरियम. याचं आन्सर आहे पिंक. हे काय कुठं पुस्तकात वगैरे नव्हतं, हे गुगलवर वगैरे सापडून इकडून तिकडून सापडतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, द ओनली बीन विच कॅन विथस्टँड सफिशियंट कोल्ड टेम्परेचर. ह्याचा ऑप्शन, ह्याचा आन्सर आहे ना, एक तर विंग बीन इन किंवा ब्रॉड बीन इन. त्याच्यामुळे दोन्हीपैकी सांगू शकत नाही, पण ब्रॉड बीन धरून चाला. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच स्पेसिस ऑफ धुरीन इज द ओनली कमर्शियली कल्टिवेटेड स्पेसिस इन द वर्ल्ड. याचा आन्सर आहे डी, जिबेरेथियम. त्याच्यानंतर नेक्स्ट, बेस्ट कार्नेशन फ्लॉवर कॅन बी प्रोड्यूस व्हेन कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेटेड इन पॉलीहाऊस इज मेंटेन ॲट -PPM ड्युरिंग डे टाइम अंडर हाय लाईट इंटेन्सिटी अँड टेम्परेचर रेंज 14°C to 15°C. तर याचा आन्सर आहे 500 PPM असल्यावर चांगलं राहतं कार्नेशनसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट, डॅशडॅश इज अ ट्रीटमेंट टू प्रोड्यूस बाय डॅश इज अ ट्रीटमेंट ऑफ प्रोडक्ट बाय एक्सपोजिंग इट टू गॅमा रेडिएशन. फ्रॉम गॅमा रेडिएशनला एक्सपोज करून कुठली ट्रीटमेंट केली जाते? कंट्रोल कंडिशनमध्ये. त्याचा आन्सर आहे ई रेडिएशन. त्याच्यानंतर नेक्स्ट, द सेंट्रल ट्युबरकुलोसिस रिसर्च इन्स्टिट्यूट, सोप आहे, तिरुवनंतपुरम. त्याच्यानंतर नेक्स्ट, द प्रिन्सिपल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन थाईम ऑइल. काय असतं थाईम ऑइलमध्ये काय असतं प्रिन्सिपल? तर कार्व्याक्रोल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, इन इंडिया जी ऑर्गॅनिझम ऑर द सेल अँड नॉन जीई हजार्डस मायक्रो ऑर्गॅनिझम इज अ प्रोडक्ट देअर ऑफ आर रेग्युलेटेड ऍज पर द रुल्स ऑफ -अंडर EPA 1986. तर याचा रूल कुठला आहे? EPA हा जो ऍक्ट आहे ना, ऍक्ट 86, त्याचा रूल कुठला आहे? 1989 रूल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, इन -डॅश जीन डिटेक्शन टेक्निक अँटीबॉडीज आर यूज टू डिटेक्ट स्पेसिफिक प्रोटीन. प्रोटीनसाठी कुठं वापरतात? तर वेस्टर्न ब्लॉटिंग. DNA साठी साऊथर्न, RNA साठी नॉर्दर्न आणि वेस्टर्न प्रोटीन. त्याच्यानंतर नेक्स्ट, डॅश ऑर्गॅनिझम सिक्रेट्स अ म्युकस लाईक पॉलीसॅक्राइड विच हेल्प्स इन द अटॅचमेंट ऑफ व्हेरियस बॅक्टेरियल स्पेसीज टू फिल्टर सर्फेस अँड प्लॉक फॉर्मेशन इन
सीवेज ट्रीटमेंट, त्याचे आंसर काय ऑप्शन नंबर 1 जुगलू या काय रामीगेरा झुगलो सॉरी. विच ऑफ द फॉलोइंग मेथड डज नॉट मेक द रिस्ट्रिक्शन इन्झाइम्स, रिस्ट्रिक्शन इन्झाइम्स कुठली नॉट मेक या, तर याचा आन्सर आहे 1 RAPD. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच वन ऑफ फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग PCR टेक्निक, PCR टेक्निक विषयी विचारले नॉट ट्रू, चुकीचं कुठलं, तर फास्ट अँड पॉझिटिव्ह आहे, फास्ट अँड अनएक्सपेन्सिव्ह असते, दिट परमिट इन विट्रो मल्टिप्लिकेशन ऑफ DNA अँड इट इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह असते, पण इट रिक्वायर्स लार्ज अमाऊंट ऑफ DNA, हे चुकीचं आहे कारण लार्ज अमाऊंट ऑफ DNA लागत नाही त्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मायक्रो ऑर्गॅनिझम कंटेन्स अस्थाझँथिन पिगमेंट, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फाफिया, काय फाफिया रोडोझायमा काय आहे असो. इनहेरोबिक प्लेट काउंट ऑफ बॅक्टेरिया इन ड्राय सिरियल मिक्सेस, याचा आन्सर आहे 1 × 10²⁵. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा पेपर पटकन होतोय पहिल्या पेपरपेक्षा, पहिल्या पेपरमध्ये जरा क्वेश्चन मोठे मोठे वगैरे असं होतं, त्याचं याच्यात नाही, याच्यात बरेच वन लाईनर क्वेश्चन आहेत. डिहायड्रेशन इन व्हॅक्युम कॅन ब्रिंग डाऊन द मॉइश्चर कंटेंट ऑफ फ्रूट टू, तर याचं सापडतं 2 ते 2.5 इथपर्यंत आणलं जातं असा ऑप्शन तर इथं नाही आहे, त्याच्यामुळे याचा ऑप्शन 1 ते 3% असं धरून चाला. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग एन्झाइम इज यूज इन सिट्रस ज्यूस एक्स्ट्रॅक्शन, सिट्रस ज्यूस एक्स्ट्रॅक्शन कटूमध्ये कुठलं एन्झाइम वापरतात, तर त्याचं आहे पेक्टिनेज आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट, डॅश डॅश इज सिंथेसाइज बाय बॅक्टेरिया इन ह्युमन इंटेस्टायनल ट्रॅक, ह्युमन इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये विटॅमिन बी आणि के हे दोन सिक्रेट केले जातात, तिथे विटॅमिन बी दिलेलंच नाही, त्याच्यामुळे आन्सर आहे विटॅमिन के ऑप्शन नंबर 4. विच कार्बोहायड्रेट इज ओनली फाउंड इन मिल्क अँड दस कॅन बी प्रेझेंट इन फूड्स मेड फ्रॉम मिल्क, त्याचं आन्सर आहे लॅक्टोज, लॅक्टोज असतं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 4 ए ओनली. त्याच्यानंतर नेक्स्ट, हाय हायड्रोस्टॅटिक प्रेशर यूज इन फूड प्रोसेसिंग प्रायमरीली ऍक्ट ऑन काय असतं, कुठं कोणा कशावर ऍक्ट होतं, तर आयोनिक आणि हायड्रोजन बॉन्डवरती हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऍक्ट होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, द मोस्ट कॉमन पाश्चरायझेशन फॉलोड इन डेअरी किती, 72 डिग्री सेल्सिअस फॉर 15 सेकंड, काय काय ST, हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम. त्याच्यानंतर नेक्स्ट 30, विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन शोज दॅट द फार्म बिझनेस हॅज अ हेल्दी अँड प्रॉफिटेबल परफॉर्मन्स, ओके याचं काय एक्झॅक्ट आन्सर मिळत नाही, याचं आन्सर मला तर वाटतं एक पाहिजे म्हणजे सॉरी ए आहे बरोबर आहे, आणि मग त्याच्यानंतर एक तर ए आणि डी किंवा ए आणि पी या दोन्हीपैकी एक असलं पाहिजे. ओके नेक्स्ट, याचं पण काय एक्झॅक्ट माहीत नाही, ए एन डी असू शकतं. हां हे बघा, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज अडॉप्टेड कप अँड कॅप मॉडेल, तर याच्याविषयी विचारलं होतं की यातलं इनकरेक्ट कुठलं आहे, तर हे जे पहिले 3 दिलेले आहेत 110% लॉस रेशो वगैरे 80% हे तीनही ऑप्शन बरोबर आहेत, हे लास्टचं आहे फार्मर प्रीमियर रेट आर इन्क्रीज इन कप अँड कॅप मॉडेल ओव्हर लास्ट इयर्स ऑफ प्रीमियर रेट, हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे डी ओनली हे आन्सर येते याचं ऑप्शन नंबर 4 नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, पॉन्ड कन्स्ट्रक्टेड फॉर मिल्क फिश, हे मिल्क फिश कल्चर हे पण काय माहीत नाही आहे एक्झॅक्ट कुठं सापडलं नाही, मला तर सापडलं नाही, कुणाला विचारलं मी म्हणजे बाकीच्यांना पण काय कळत नाही ते जास्त. त्याच्यानंतर हे ट्रिपँग बघा उच्चार कसा आहे, ट्रिपँग म्हणजे नक्की वेगवेगळा असू शकतो, ट्रिपँग इज अ प्रोडक्ट प्रिपेअर फ्रॉम, तर हे सी कुकुंबर पासून बनवतं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2. फॉर मर्सरायझिंग प्रोसेस ऑफ क्लॉथ आर पुट इन 50 to 20% कॉस्टिक सोडा सोल्युशन फॉर 1/2 to 2 minutes. त्याच्यानंतर नेक्स्ट, राईट द करेक्ट सिक्वेन्स फॉर डिसिजन मेकिंगची करेक्ट सिक्वेन्स, तर यातलं पहिलं तर आपल्याला माहिती, पहिलं काय असतं तर सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम हा डिफाईन करावा लागतो, पहिल्यांदा कुठला डिसिजन घ्यायचा असेल प्रॉब्लेम तर माहिती पाहिजे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम डिफाईन करायचा, त्याच्यानंतर सीक द अल्टरनेटिव्ह सोल्युशन, त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह सोल्युशन मिळाल्यानंतर त्याच्यावरती विचार करायचा, थिंक करायचा, आणि त्याच्यातला एक सोल्युशन निवडायचं, अल्टरनेटिव्ह निवडायचा, आणि त्याच्यानंतर मग ऍक्सेप्ट द रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर नेक्स्ट, जनरल प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आर, ऑर्गॅनिक फार्मिंगचे जनरल प्रिन्सिपल विचारले, तर प्रोड्यूस द फूड विथ हाय यिल्ड, हे जनरल फार्मिंगचं काय प्रिन्सिपल नसतं, ओके हाय यिल्ड नसतं, हाय क्वालिटी असेल तर ते जनरल फार्मिंगचं ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रिन्सिपल येऊ शकतं, पण हाय यिल्ड नसतं, त्याच्यामुळे याचा आन्सर ए इलातला इलिमिनेट करायचा, यांचा आन्सर आहे बी सी अँड डी ओनली. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट, वीड नॉट नेटिव्ह टू कंट्री इज नोन ॲज, त्याचं आन्सर आहे तर एलियन वीड. रिस्पॉन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रेग्युलर चेंजेस इन टेम्परेचर
आयदर डे और नाइट और सीजनल इज टर्म एज ओके तर याचा आंसर आहे थर्मोपिरियोडिझम फोटोपिरियोडिझम लाइटच्या संदर्भात असतं थर्मोपिरियोडिझम याचा आंसर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट रेनफेड फार्मिंग सिस्टीम शुड इन्क्लूड रेनफेड फार्मिंग सिस्टीममध्ये काय इन्क्लूड पाहिजे तर रिड्यूसिंग सॉइल इरोजन त्याच्यानंतर इम्प्रूव्हिंग सॉइल कन्झर्वेशन इन्क्लूजन ऑफ लेग्यूम अँड कवर क्रॉप इन क्रॉप रोटेशन ओके हे तीन आहेत आणि अवॉइडिंग द यूज ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट हे नसतंच ऑर्गॅनिक वेस्टचा अवॉइड करणं हे रेनफेड फार्मिंगचं कधीच उद्देश नसतं त्याच्यामुळे आन्सर आहे एबीसी ओनली त्याच्यानंतर नेक्स्ट वीड लाईक इकिनोक्लोरा कोलोनम ई क्रूस गॅली आर ऑलवेज असोसिएटेड विथ हे वीड कशाचे आहेत तर राईस क्रॉपचे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर नेक्स्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मिंग सिस्टीम रिसर्च कुठे तर मोदीपुरम मिरत येथे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मिंग सिस्टीम रिसर्च ओके त्याच्यानंतर नेक्स्ट प्लांट्स विथ ग्रासुलेसियन ऍसिड मेटल काय मॅट आर हायली ड्रॉट रेजिस्टन्स द इकॉनॉमिक प्लांट विथ दिस टाइप ऑफ फोटोसिंथेसिस आर देर इज आन्सर आहे बी आणि डी पायनॅपल आणि आघाव प्लांट आहे अनफिल पॉड्स म्हणजेच त्याला म्हणतात पॉप्स अनफिल पॉड्स जे असतात त्याला पॉप म्हणतात ग्राउंड नटचे तर ते कशामुळे असतात ते त्याचे कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे असतात त्याच्यानंतर नेक्स्ट द फ्रॅक्शन ऑफ द टोटल रेनफॉल अवेलेबल फॉर द कन्झप्टिव्ह यूज ऑफ क्रॉप त्याला काय म्हणतात तर इफेक्टिव्ह रेनफॉल इव्हन ट्रान्सपिरेशन नाही म्हणत फ्रिक्वेन्सी रेनफॉल वगैरे काय म्हणत नाही त्याला इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणतात जेवढा अवेलेबल असतं त्याच्यानंतर नेक्स्ट मोस्ट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस ऑफ इरिगेशन इन मेज काय असतात टेसलिंग अँड सिल्किंग सोपा क्वेश्चन होता हा त्याच्यानंतर हा एक बघा द प्रोपोर्शन ऑफ इन्सिडेंट सोलर एनर्जी दॅट इज रिफ्लेक्टेड ऑर द रिफ्लेक्शन कोएफिशियंट फॉर इनकमिंग सोलर रेडिएशन इज कॉल्ड काय म्हणतात त्याला अल्बेडो त्याच्यानंतर नेक्स्ट इन मराठवाडा विदर्भ रिजन महाराष्ट्र इरिगेटेड कॉटन विचारलं आहे त्याच्यामुळे थोडासा गोळ वाटू शकतो इरिगेटेड कॉटन सोईंग आणि विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही पण रिजन दिलेले आहेत त्याच्यामुळे आयोग याच्यात काहीतरी म्हणजे वेगळं आन्सर पण असू शकतं ह्याचा आन्सर एक धरून चाला एक किंवा दोन असू शकतं आन्सर त्याच्यानंतर नेक्स्ट फार्मिंग सिस्टीम इज मेनली क्लासिफाईड इन टू फार्मिंग सिस्टीमचे मेन क्लासिफिकेशन विचारलं मेनली तर कलेक्टिव्ह फार्मिंग आणि कल्टिवेटेड फार्मिंग त्याच्यानंतर नेक्स्ट द मेन फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्टचं मेन फंक्शन काय तर फोटोसिंथेसिस त्याच्यानंतर नेक्स्ट विच व्हरायटी इज युजली क्रिएटेड बाय मिक्सिंग वीड्स सीड्स ऑफ सेव्हरल लाईन दॅट आर सिमिलर मिक्सिंग सीड्स ऑफ सेव्हरल लाईन जास्त लाईनचं करायचं त्याला मल्टी लाईन म्हणायचं त्याच्यामुळे ऑप्शन नंबर दोन नंतर एन्झाइम आर काय मेड ऑफ प्युअर प्रोटीन बरोबर हॅविंग हाय मोलिक्युलर वेट बरोबर आणि नॉट स्टेबल बियॉन्ड 40 degrees Celsius हे पण बरोबर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर ऑल ऑफ द अबव द सिंक्रोनी इन फ्लॉवरिंग ऑफ सीड अँड पॉलिनेटर पॅरेंट इज टर्म एज याला काय म्हणतात सिंक्रोनी इन फ्लॉवरिंग आणि पॉलिनेटर पॅरेंट याला म्हणतात निकिंग एक्सप्लेनेशन नाही देत मी हे फक्त आपलं आन्सर की आन्सर एक्सपेक्टेड आन्सर सांगत आहे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ नाही आहे हा त्याच्यामुळे समजून घ्या फिनोटायपिक व्हेरिएशन विद इन द क्लोन याला काय म्हणतात इज प्युअरली सॉरी फिनोटायपिक व्हेरिएशन जे असतं क्लोनमधलं त्याला इन्व्हायरमेंटल असतं ते त्याच्यानंतर नेक्स्ट द इन्व्हेन्शन दॅट कॉलचिकाइन कुड बी यूज टू डबल द नंबर ऑफ क्रोमोझोम इज असोसिएटेड विथ सायंटिस्ट कुठलं सायंटिस्ट आहे आता ब्लॅकेल्सली बघा कसा उच्चार करतो ब्लॅकेल्सली ओके त्याच्यानंतर हे काय दिलंय बघा एकाचं दिलंय 4 bar आणि दुसऱ्याचं दिलंय 2 bar त्याचं ऑस्मोसिस पोटेन्शियल दिलंय -12 bar आणि दुसऱ्याचं दिलंय -5 bar तर यातलं आपण जनरेटर जरी म्हटलं तर प्रेशर हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे आपलं हे होत असतं फ्लो होत असतो त्याच्यामुळं 4 bar कडून 2 bar कडे होणार त्याच्यामुळे आन्सर सेल A to B त्याच्यानंतर नेक्स्ट द मोनोकॉटली डोनस रूट्स द सिंगल आउटर मोस्ट लेअर विथ नंबर ऑफ युनिसेल्युलर रूट हेअर्स इज कॉल्ड एज काय ईपिब्लेमा त्याच्यानंतर नेक्स्ट द फेनॉमेना ऑफ मॅच्युअर सेल्स रिवर्टिंग टू मेरिस्टेमॅटिक स्टेट अँड फॉर्मिंग अनडिफरन्शिएटेड कॅलस टिश्यूज इज टर्म एज काय म्हणतात त्याला तर डिडिफरन्शिएशन म्हणतात ह्याला त्याच्यानंतर नेक्स्ट अवेलेबिलिटी ऑफ P2 plant इज कंट्रोल बाय द म्युच्युअल इंटरप्ले ऑफ फॅक्टर्स सच एज सगळे फॅक्टर आहेत क्वालिटी हे आधी पण असे आयोगाने क्वेश्चन विचारले होते काही काही त्याच्यात असं देतात आणि शेवटचं ज्याच्यात सगळे इन्क्लूड असतात ते आन्सर देतात त्याच्यामुळे याचा आन्सर 4 देईल असं वाटतंय त्याच्यानंतर नेक्स्ट ब्ल्यू गिन आल्गी त्याला काय म्हणतात सायनोबॅक्टेरिया नेक्स्ट व्हॉट इज झिंक कंटेंट इन द झिंक सल्फेट किती असतं झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट फर्टिलायझर याचा आन्सर 21% असतं
म्हणजे ह्याचा आन्सर एक्झॅक्ट 21 नाही आहे सापडत, ह्याचा आन्सर असं 19.4 ते 21 हे दोन्हीपैकी येऊ शकतं, कारण आन्सर असं 20 दरम्यान काहीतरी सापडतं थोडंसं, त्याच्यामुळे 21 किंवा 19.4. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन डॅश डॅश क्लास इज सुटेबल फॉर वाईड लाईट अँड वॉटरशेड. वॉटरशेडसाठी इन वाईड लाईट सर्ट कुठला असतो तर क्लास नंबर 4, सगळ्यात खराब क्लास असतो. त्याच्यानंतर बल्क डेन्सिटी, डेन्सिटी आपल्याला माहिती मास अपॉन व्हॉल्यूम असतं, त्याच्यामुळे सोपं हे एकच ऑप्शन आहे. आता ह्यातलं जास्त डिटेलमध्ये जायचं म्हणलं तर बल्क डेन्सिटीचे डेफिनेशन दिले त्याच्यानुसार तर नन ऑफ दिस अबव पण असं पण ऑप्शन येऊ शकतं. एक का एक म्हणजे एक जण आमच्यातला म्हणतो की नन ऑफ अबव पण आन्सर असू शकते, पण जनरल जनरल विचार केला तर हे ऑप्शन नंबर 1 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग फर्टिलायझर इज मोर सुटेबल इन ऍसिडिक सॉइल. ऍसिडिक सॉइलमध्ये कुठला असतं तर अमोनियम सल्फेट. त्याच्यानंतर नेक्स्ट, द लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन क्लास 2 इज शोन इन कलर. क्लास 2 चा कलर कुठला असतो, दोन क्वेश्चन आलेत बघा ह्याच्यावर लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशनवर, तर त्याचा क्लास कलर असतो येल्लो मॅपमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज डेली ड्राय मॅटर रिक्वायरमेंट ॲज पर वेट ऑफ इन गोड्स, तर किती असतो 3-5%. नेक्स्ट, कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रॉप इन्शुरन्स स्कीम वॉज इंट्रोड्यूस बाय जनरल इन्शुरन्स कंपनी इन ऑल स्टेट इन द इयर, किती 1985 खरीपमध्ये इंट्रोड्यूस केली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट, नॉन प्रोटीन नायट्रोजिनस सोर्सेस बिईंग यूज सक्सेसफुली फॉर रुमिनेंट आर, कुठले वापरतात तर सगळेच वापरतात, त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन आहे याचा, ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर नेक्स्ट, ड्युरिंग सिमेन कलेक्शन ऑफ बुल्स द इनर टेम्परेचर ऑफ आर्टिफिशियल वजायना शुड बी बिटवीन डॅश डॅश टू डॅश डॅश, त्याच्या 45 म्हणजे ब्रीड वेगवेगळ्या ब्रीडनुसार असतं हे. एका मेडिकल म्हणजे वेटरनरीच्या मित्राला विचारलं मी हे, म्हणजे जरासं असंच बोलता तर त्याचं वेगवेगळ्या ब्रीडनुसार असतं, पण इथे जनरल म्हणलं तर 42-46°C. झिंक इज अँड इंटिग्रल पार्ट ऑफ द इन्झाइम डॅश डॅश विच इज प्रेझेंट इन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ब्लड सेल्स, त्याचा आन्सर आहे कार्बोनिक अनहायड्रेस. ओके, त्याच्यानंतर 72, डॅश डॅश हार्मोन इज यूज फॉर द सुपर इव्होल्युशन सुपर इव्होल्युशन इन काउज फॉर इम्ब्रियो ट्रान्सफर, त्याचा आन्सर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यानंतर नेक्स्ट, नेसेसिटीज कम्फर्ट अँड लक्झरीज आर द कॅटरीज, लक्झरीज दिले बघा याच्यावर आपल्याला कळतं वॉन्ट्स, नेसेसिटीज कम्फर्ट अँड लक्झरीज तर हे वॉन्ट्स आहेत, नीड्स काय असू शकत नाही, लक्झरी नीड नसते कधीच. त्याच्यानंतर नेक्स्ट, विच लॉ सेज दॅट द मोर मोर अ कमोडिटी दॅट इज इंडिव्हिज्युअल दॅन सॉरी विच लॉ सेज दॅट द मोर अ कमोडिटी दॅट इज इंडिव्हिज्युअल प्रोसेस दॅट अन इंडिव्हिज्युअल प्रोसेस द लेस इज द युटिलिटी दॅट इज डिराईव्ह फ्रॉम इट, इट्स कॉल्ड एज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी डिराईव्ह फ्रॉम इट्स कॉल्ड एज नाही सॉरी. त्याच्यानंतर नेक्स्ट, वेन गेट साइन द 22 कंट्रीज फॉर द फर्स्ट टाइम 1948. त्याच्यानंतर नेक्स्ट, द कॅपिटल ह्याचं बघा जरा, द कॅपिटल बेस्ड ऑन प्लेस दॅट इज जनरल जनरेटेड फ्रॉम द डोमेस्टिक सेव्हिंग ऑफ द पब्लिक इन नेशन इज कॉल्ड एज, डोमेस्टिक सेव्हिंग दिलेत पब्लिकच्या तर त्याच्यामुळे इंटरनल ह्याचा आन्सर यायला पाहिजे, कारण रिम्युनरेटिव्ह वगैरे जे असतात ना, एक मिनिट पाणी पितो जरा, उच्चारच येईन झालेत. ओके, तर इथं ना डोमेस्टिक सेव्हिंग रेम्युनरेटिव्ह जे असतं ना ते वर्कर्सच्या वेज वगैरे देतो ना आपण, वेजेस आणि पगार वगैरे सॅलरीज त्याला म्हणतात रेम्युनरेटिव्ह. पण आपल्याला कॅश फ्लो जो असतो ना किंवा बँकेमध्ये ठेवलेले पैसे जे असतात किंवा शेअर होल्डर्समध्ये शेअर्स वगैरे जे असतात ते त्याला इंटरनल म्हणतात, त्याच्यामुळे इथं डोमेस्टिक सेव्हिंग दिल्यात ना त्याचं इंटरनल आन्सर यायला पाहिजे असं मला तरी वाटतंय, म्हणजे चर्चा केली आम्ही त्याच्यातून आम्हाला असं वाटतं की इंटरनल यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ॲज पर द सेन्सस 2011 याचा आन्सर डायरेक्ट सांगतो 54.6. त्याच्यानंतर, वेन द कॉस्ट ऑफ इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस आर एक्सप्रेस ॲज अ कॉन्स्टंट प्रायझेस दे बिकम द डॅश डॅश कॉस्ट, याचा आन्सर डी, कॉन्स्टंट प्रायझेसला म्हटलं की रिअल असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे भरपूर दिलेलं आहे बघा ह्याच्यातलं आहे ना, सिस्टमॅटिक डिझाईन स्पेशली इंडेक्स अप्रोच वगैरे दिले ना, त्याचं अॅनालिसिस म्हटलं ना तर अॅनालिसिस रिमोट सेन्सिंगमध्ये किंवा GPSमध्ये अॅनालिसिस नाही होत, अॅनालिसिस म्हटलं तर GIS जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ह्याच्यामध्ये अॅनालिसिस होतं, रिमोट सेन्सिंगने फक्त सेन्स वगैरे केलं जातं, सर्वे वगैरे केलं जातं, पोझिशनिंगने पोझिशन वगैरे घेतली जाते, पण अॅनालिसिस करायचं म्हटलं कुठलं भी तर GIS येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, द कमिटी ऑफ रुरल सोशियोलॉजिस्ट सजेस्टेड द 5 स्टेजेस मॉडेल इन फार्म प्रॅक्टिसेस अडॉप्शन सिक्वेन्शियली इज फॉलोज बिलो, त्याचं आहे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, अवेअरनेस, त्याच्यानंतर इंटरेस्ट, एव्होल्युशन, ट्रायल आणि अडॉप्शन.
नेक्स्ट विच इज द फर्स्ट स्टेप इन एक्सटेन्शन प्रोग्राम, तर हे माहिती आपल्याला म्हणजे माहिती आपल्याला म्हणजे माहिती असायला पाहिजे. तर कलेक्शन ऑफ फॅक्ट याचं बऱ्याच वेळा क्वेश्चन दिसलेलं आहे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी. द बर्थ ऑफ रुरल सोशिओलॉजी स्टेम्ड रुरल सोशिओलॉजी ड्यू टू बेटर कम्युनिकेशन इन रुरल एरियाज. ओके, बर्थ ऑफ रुरल सोशिओलॉजी म्हटलं यांनी, तर सोशिओलॉजी कशासाठी झाली रुरलमधली, तर कम्युनिकेशनसाठी होती सोशिओलॉजी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल इन एक्सटेन्शन, जर कुठलं चुकीचं वगैरे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण असं काय परफेक्ट आन्सर की नाही आहे, बऱ्यापैकी परफेक्ट द्यायचं कारण लेट दिलंय, आधीच लेट केलंय त्याच्यामुळेच, कारण हे शोधायला वगैरे भरपूर वेळ लागला, इकडे तिकडे बघा शोधा याला त्याला विचारा त्याच्यामुळे. असो विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल इन एक्सटेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन इज ऑल्सो नोन ॲज स्केलर प्रोसेस. स्केलर प्रोसेसचं काय तर प्रिन्सिपल हायरची, ह्यातला ह्या शब्द पण लक्ष द्यायला, स्केलर प्रोसेस ही प्रिन्सिपल ऑफ हायरची. त्याच्यानंतर अंडर विच मेथड द ट्रेनिंग टू द स्मॉल ग्रुप ऑफ नॉलेजेबल पर्सन डिस्कस अ गिवन प्रॉब्लेम अँड आर आस्क टू प्रोड्यूस ॲज मेनी सोल्युशन्स ॲज पॉसिबल विद इन द गिवन पिरियड. त्याचा ॲन्सर आहे सिंडिकेट. बऱ्याच जणांनी बज लिहिलंय, बज पण ॲन्सर असू शकतं पण सिंडिकेट असं सांगतायत काही, म्हणजे एक दोघांना विचारलं मी तर काही काही जण सिंडिकेट पण म्हणतात, काय म्हणजे बरेच जण बस पण म्हणतात आणि काही काही जण सिंडिकेट पण म्हणतात, पण सिंडिकेट म्हणणारे जे आहेत ना ते जास्त कॉन्फिडेंट आहेत, त्याच्यामुळे मी म्हणतो की सिंडिकेट असेल असं. त्याच्यानंतर नेक्स्ट द डिग्री टू विच अँड इनोव्हेशन इज परस्यूड ॲज बेटर दॅन द आयडिया ऑफ सुपर सेट्स इज कॉल्ड ॲज, त्याला रिलेटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणायचं, रिलेटिव्ह ॲडव्हान्टेज ॲडव्हान्टेज असते बेटर म्हटलं की. त्याच्यानंतर नेक्स्ट इन डॅश डॅश इज अन इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर प्रूव्ड इफेक्टिव्ह अगेन्स्ट द नंबर ऑफ सकिंग पेस्ट, त्याचा आन्सर आहे पायरी प्रॉक्झी मे प्रॉक्झी फेन. ओके, तर काय स्कॅरेबे फॉर्म लार्वी आर फाउंड इन ऑर्डर, याची ऑर्डर आहे कोलिप्टेरा. त्याच्यानंतर नेक्स्ट मोनिलिफॉर्म टाईप ऑफ अँटेना कशात असतो, टर्माइट्समध्ये असतो, ऑप्शन नंबर वन. त्याच्यानंतर एमेलिक्रोडा डिप्लिसेला इज द सायंटिफिक नेम ऑफ, कशाचं सायंटिफिक नेम आहे, तर रूट बोरर शुगर केन मधलं रूट बोरर हे सायंटिफिक नेम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑकेजनल पेस्ट जीईपी टचेस ईआयएल इकॉनॉमिक, काय म्हणतो याला आपण, कसली लेवल, कसली इंजुरी लेवल. फॉर इन्सेक्ट पेस्ट इज अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी इयर्स, त्याचं आन्सर असलं पाहिजे 2 ते 5 इयर्स. नेक्स्ट स्पियर कशामध्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे, तर ॲथ्रोपोड्समध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट हे डायरेक्ट पुस्तकामधून सापडतं, काय काय क्वेश्चन बरेचे ते पुस्तकातून सापडत नाहीत, म्हणजे गुगलवर इकडे तिकडे बघावं लागतात याला त्याला विचार आहे करा, पण काय काय क्वेश्चन पुस्तकातून आहे तसे सापडतात, त्यातला हा एक आहे की याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 जोडायला हवा. बघा निधम जो आहे तो नेमॅटोडमध्ये असतो, ब्युरुल जो आहे तो बॅक्टेरिया म्हणजे असतो नाही सॉरी, हे सायंटिस्ट येतं आणि हे त्यांनी दिलेल्या टर्म्स आहेत, तर बघा जोडायला हवा. त्याच्यानंतर नेक्स्ट सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ अल्गी, अल्गीचं स्टडी कुठला आहात, फायकोलॉजी. त्याच्यानंतर नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज ॲबिलिटी ऑफ पॅरासाइट टू इंटरफेस विथ वन ऑर मोर ऑफ द इशेन्शियल फंक्शन्स ऑफ द प्लॅन देअर बाय कॉजिंग डिसीज, याचा ॲन्सर आहे पॅथोजेनिसिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो अँड टोमॅटो इज कॉज बाय अल्टरनेरिया SPP, ऑप्शन नंबर 2. द क्रिसेक सिम्प्टम कन्फ्युजिंग द स्टेम बोरर इन राईस आर ड्यू टू द पॅथोजन, कोणत्या पॅथोजनमुळं हे क्रिसेक सिम्प्टम कन्फ्युजिंग विथ स्टेम बोरर, तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्रॉम द फॉलोइंग फंगीसाईड काय म्हणायचं ते म्हणा, विच फॉल्स इन द ग्रुप ऑफ ग्रीन ॲग्रोकेमिकल्स, तर याचं काय कार्बेंडॅझिम. ओके, 10 इज फॉर्म्युला x इज इक्वल टू 10 इरेज टू RT गिवन बाय वॅन डेर प्लँक इन 1968 फॉर द प्लॅन डिसीज मॅनेजमेंट इज काय, याचं आन्सर इनिशियल इन्युक्युलम. त्याच्यानंतर लास्टचा क्वेश्चन बॉटनिकल नेम ऑफ प्लॅन पॅरासाइट मिस्टेलोटोज इज काय, याचं ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारे 100 क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातले काय काय चुकू पण शकतात आणि यातले तुम्हाला जर आत्ताच वाटत असतील कुठले चुकले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद, भेटूया.